वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आपण सर्वांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. होळी ही फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेमध्ये येते आणि यावेळेस चंद्रग्रहण आहे, त्यामुळे बऱ्याच मंडळींचे असे फोन आले आणि कमेंटद्वारे तसे प्रश्नही आले की यावेळच्या चंद्रग्रहणाचा होळीवर आणि धुळवडीवर काही परिणाम होईल का, आणि गर्भवती स्त्रियांनी या कालावधीमध्ये कोणती काळजी घ्यायची, कोणते नियम पाळायचे, याबद्दल अनेक लोकांचे प्रश्न या बाबतीत आले आणि त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण आपलं युट्यूब चॅनल आता 10 लाखांकडे चाललं आहे. तुमचं सहकार्य असेल तर निश्चितच आपण 10 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करूयात, म्हणजे जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत धर्मजागृती पोहोचवणे, हे व्हिडिओ पोहोचवणे, धर्मजागृती करणे हाच यामागचा हेतू आहे. चला तर मग पहिल्यांदा आपण पाहूयात की होळी नक्की कधी साजरी करायची. पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च 2024 रोजी सकाळी 9:54 सुरू होतीये, तर 25 मार्च रोजी दुपारी 12:29 संपते. या अशा स्थितीमध्ये होळी पौर्णिमा ही 24 मार्च रोजी संध्याकाळी आपल्याला साजरी करायची आहे. आता ही होळी कशी साजरी करायची, या होळीमध्ये कोणत्या प्रकारचे उपाय करायचे, दहन कसं करायचं, या बाबतीत माझे व्हिडिओ आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या युट्यूब चॅनलवर जरूर पहा. ज्या मंडळींना अगदीच मुहूर्तावर होलिका दहन करायचंय त्यांनी रात्री 11:13 ते 12:27 होलिका दहन ते करू शकतात. अन्यथा गोरज मुहूर्तावर देखील आपण होळी साजरी करू शकतो, होळी दहन करू शकतो. आणि नेमकं पंचांगानुसार या वर्षाचं जे पहिलं चंद्रग्रहण आहे ते 25 मार्च 2024 रोजी सकाळी 10:24 सुरू होऊन ते दुपारी 3:02 समाप्त होईल. म्हणजेच हे चंद्रग्रहण भारतात जवळपास दिसणारच नाही, कारण ज्यावेळेस हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे तोपर्यंत आपल्याकडे चंद्र पूर्णपणे अस्ताला गेलेला असणार आहे. अर्थातच धुलीवंदनावरती आणि होळीवरती याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा सूतक काळ, वेद आदी नियम, अशुभ काळ, गर्भवती स्त्रियांनी वगैरे हे काहीही पाळायची गरज नाही. अगदी आनंदाने सर्व मंडळी हा सण साजरा करू शकतात. थोडक्यात काय तर चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे याचा ना सणावर परिणाम होणार आहे, ना या बाबतीतले धार्मिक रीतिरिवाज पाळण्याची गरज आहे, ना गर्भवती स्त्रियांनी किंवा अन्य कोणी याचे वेद आदी नियम पाळण्याची गरज आहे. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.